राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारच्या काळातच युती सोडून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्य स्फोटामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज आणखी एक विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. सर्वोच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय की विवाहित किंवा अविवाहित स्त्रियांना गर्भराहिल्यापासून 24 आठवड्यांपर्यंत कायदेशीररित्या गर्भपात करता येणार आहे. क्रिकेट विश्वात टीम इंडियाला एक मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत अखेर अपेक्षेप्रमाणे बाहेर पडलेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर गेहलोत यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. मी मुख्यमंत्रीपदी राहणार की नाही याविषयीचा निर्णय सोनिया घेतील असं म्हणत त्यांनी जणू आणखी एका पेचाचा संकेत दिलाय. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून गेहलोत पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती ठरले होते. इच्छेनुसार गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक रिंगणात उतरण्याचे सूतवाचही केले. मात्र रविवारी राजस्थानमध्ये वेगवान घडामोडी घडल्या आणि गेहलोत यांच्या रिंगणात उतरण्याविषयी सस्पेन्स निर्माण झाले. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याआधी गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा होती. अशोक चव्हाण यांची राजकीय खुबली. शिंदेबाबत गौप्य स्फोट करत राष्ट्रवादीवर निशाणा. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्य स्फोटामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता अशी राजकीय खुबली अशोक चव्हाण यांनी टाकली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली असा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. या दाव्याला तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दुजोरा दिलाय. पण हे करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. 2014 ला शिवसेनेशी चर्चा झाली होती. अशोक चव्हाण खोटे बोलत नाही. जर 2014 साली राष्ट्रवादीने आधीच बाहेरून पाठिंबा जाहीर केला नसता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं असं माणिकराव ठाकरे म्हणाले. सध्या मी बेरोजगार पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण. पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज आणखी एक विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. मी कोणाला काम देऊ शकते, सध्या मी बेरोजगारच आहे त्यामुळे कोणाला काम देऊ शकत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. परळी शहरात संत भगवान बाबा प्रतिष्ठानतर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा महोत्सवात त्या बोलत होत्या. वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या ट्रोलिंग बाबत पंकजा मुंडे म्हणाल्यात, मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव, मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. जुन्या काळातील युद्ध वेगळं होतं, आता नव्या काळातील युद्ध हे वेगळं आहे. साहेबांच्या वेळेचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचे युद्ध वेगळं आहे. हे युद्ध सोशल मीडियावर लढलं जातं असं त्या म्हणाल्या. औरंगाबादेतील PFI चे कार्यालय सील, राज्यातील पहिलीच कारवाई. केंद्र सरकारने PFI संघटनेवर बंदी घातली, त्यानंतर आता PFI संघटनेच्या कार्यालयांना सील ठोकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. PFI चे औरंगाबाद येथील जिन्सी भागातील कार्यालय पोलिसांकडून सील करण्यात आलंय. सील केलेल्या नोटीसवर औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची सही आहे. कार्यालयाला 3 गेट असून तीनही गेटवर सील लावण्यात आलंय. या कारवाई नंतर PFI च्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. PFI चे कार्यालय सील करण्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या म्हणजे 30 सप्टेंबर रोजी चामराजनगर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात दाखल होते. राज्यात राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी अनेक पोस्टर लावण्यात आले. मात्र राहुल यांच्या आगमनापूर्वीच बहुतांश पोस्टर अज्ञातांकडून फाडण्यात आल्याचं निदर्शनास आलं. चामराजनगर जिल्ह्याच्या गुंडुलपेठ भागात राहुल आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांची किमान 40 पोस्टर फाडली आहेत. तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यातून आतापर्यंत यात्रेचा प्रवास झालाय. तामिळनाडूत काँग्रेसचा मित्रपक्ष द्रमुकीचे सरकार आहे, तर केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आहे. या केरळमध्ये राहुल यांच्यावर कालच मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी टीका केली, मात्र पोस्टर फाडले जाण्याचा प्रकार कुठे घडला नव्हता. कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, त्यामुळे यात्रा या राज्यातून जात असताना वातावरण तंग होण्याची शक्यता नाकारते. NCB ची मोठी कारवाई, मुंबईतून 13 कोटींचे ब्लॅक कोकीन जप्त. देशात छुप्या पद्धतीने सुरू असलेले ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कंबर कसली आहे. यात NCB ला भारतातील ब्लॅक कोकीन सप्लायचे पहिले रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आले. NCB च्या मुंबई झोनने मोठ्या प्रमाणात ब्लॅक कोकीन जप्त केलंय.
आंतरराष्ट्रीय बाजारात 3 किलोपेक्षा वजनाच्या या ब्लॅक कोकीनची किंमत अंदाजे 13 कोटी रुपये. ब्लॅक कोकीन जप्त करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या प्रकरणी एका बोलिव्हियन महिलेसह गोव्यातून एका नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली. अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. विवाहित किंवा अविवाहित सर्व स्त्रियांना गर्भ राहिल्यापासून 24 आठवड्यांपर्यंत कायदेशीररित्या सुरक्षित गर्भपात करता येऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलंय. तसंच महिलेच्या मनाविरुद्ध नवऱ्याने संबंध ठेवल्यामुळे गर्भधारणा झाल्यास त्याला वैवाहिक बलात्कार मानता येईल असंही न्यायालयाने म्हटलंय. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्याय जे बी परडीवाला आणि न्याय ए एस बोपण्णा यांच्या खंडपीठाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्टच्या व्याख्येबाबत हा महत्वपूर्ण निकाल दिला. कोरोनानंतर खोस्ता 2 ची दहशत, शास्त्रज्ञांनी दिला धोक्याचा इशारा. कोरोना महामारीतून संपूर्ण जग सावरत असताना आणखी एका विषाणूचा धोका संभवतोय. आता संशोधकांना रशियन वटवाघळांमध्ये खोस्ता 2 नावाचा नवा विषाणू आढळलाय. हा विषाणू व्हायरस सारखाच आहे. हा विषाणू मानवी पेशींमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतो, त्यामुळे मानवी शरीरात संसर्गाचा धोका अधिक आहे. तसेच अद्याप या विषाणू विरोधात लस आली नसल्याने चिंता व्यक्त केली जाते. दिलासादायक म्हणजे या विषाणूचे संशोधन समोर आले असले तरीही याची लागण अद्यापही कोणाला झालेली नाही. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर तणावाचं वातावरण. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची दक्षिण कोरियाला भेट. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आपला आक्रमकपणा सोडायला तयार नसून शेजारी राष्ट्रांना दमात घेण्यासाठी त्याच्याकडून सातत्याने आगळीक केली जाते. आता त्याचाच एक भाग म्हणून 2 दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली असून त्या देशाकडून लवकरच अणुचाचणी घेतली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या घटनाक्रमामुळे दक्षिण कोरियात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आणि एकूणच त्या विभागात तणाव पसरला असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सक योल यांची आज भेट घेतली. जसप्रीत बुमरा T20 विश्वचषकातून बाहेर. 1.5 महिन्यात ऑस्ट्रेलिया T20 विश्वचषक 2022 सुरू होणार आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. BCCI सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. आशिया चषक स्पर्धेत बुमराला त्याच्या दुखापतीमुळे खेळवण्यात आलं नव्हतं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धही तो सर्व सामने खेळला नव्हता. त्याचबरोबर कालपासून सुरू झालेल्या साऊथ आफ्रिका विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो खेळला नाही. संघात त्याचं सातत्याने न खेळणं आणि आता तर थेट विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेतून त्याला बाहेर पडावं लागलं.